హలో ఫ్రెండ్, గుడ్ మార్నింగ్. आम्ही आत्ता उठलोय, आंघोळ नाही काय नाही, जेवण वगैरे झालं, का तर डबा द्यायचं होतं. आंघोळीला अजिबात पाणी नाही. काल गाडी भरायची होती, टेम्पो हे बघा, हे पसारा सगळं भरून ठेवलेलं आहे सामान. हे सगळं हे बघू शकताय, सगळं सामान भरून ठेवलं, इकडं तिकडं सगळं झालेलं आहे, पोती भरून ठेवलं. हे पण गाडी सगळी म्हणजे गोंधळून ठेवलेली, तिकडचं पण साहित्य सगळं असं काढून ठेवलेलं आहे. सगळं रिकाम केले पण काय टेम्पोवाला झाला नाही. कपाट वगैरे सगळं रिकाम केले आणि टेम्पोवाला झाला नाही. टेम्पोवाल्यानं सकाळपासून दोन वाजता येतो, तीन वाजता येतो, त्यामुळे संध्याकाळपर्यंत तो आलाच नाही. त्यामुळे आम्हाला काही पसारा नाही, हलवायला मिळालं नाही. हे आहे तसंच पडले. अजून आंघोळीचं सुद्धा पाणी नाही, तो सगळं रिकाम आहे. प्यायचं पाणीसुद्धा नाही. प्यायचं पाणी तेवढं एक हे कळशी तेवढी राहिली प्यायचं, नाहीतर पाणीच नाही. आता एवढ्या पाण्यानंच आंघोळ करणार बघा, या बालदीत पाणी आहे, तेवढ्याच पाण्यानं आता आंघोळ करणार. का तर आता मुलग्याची झाली आंघोळ, त्याला कसं तरी घालवलं जेवण वगैरे बनवून. ते पण आता पाणी पुढचं थोडं मगाने काढून आणते. पाण्याची आज म्हणजे दोन दिवस पाणी पण येणार नव्हतं आणि त्यात रूम पण बदलायची आहे म्हणून पण घरात पाणी पण भरायला नव्हतं. सगळं एकदम रिकामच आहे. आणि रात्रीपासून बघा, काल रात्रीपासून पाईप लावून ठेवलेले हे बघू शकते. काल रात्रीपासून त्या टप पाईप लावून ठेवलेले, अजून त्याच्या पाणी सापत त्याने. आणि आमचा पसारा कालच गेला असता. सगळी खोली सगळी पूर्ण रिकामी झाली आहे. हे सगळं साहित्य असं सगळं प्रत्येक पिशवीत ह्याच्यात ह्याच्यात त्याच्यात असं बांधून ठेवलेलं आहे. ह्याच्यात हे प्लाऊडचं सगळं साहित्य आहे, ह्याचे प्लाऊडचे साहित्य सगळं करून ठेवलेलं आहे. ह्या ड्रमात पण हे पाण्याचा ड्रम आहे, पण पाण्याच्या ड्रमात हे सगळं साहित्य असं ठेवलेलं आहे. सगळं कायम बाईन सगळं साहित्य ठेवलेलं आहे, पण बनवून ठेवलं आहे. फक्त आता काढायचे म्हणजे टी व्ही वगैरे काढायचे. पण आता टेम्पोवाला काही आल्याच नाही म्हटल्यानंतर आता आंघोळ करायची आहे. आंघोळीला आता जाणार वाजले 9. असं बदला म्हणजे कुठंतरी जायचं असलं, हे सगळा एवढा पसारा अनुभव वाटते. लोकांना लई टेन्शन आलंय. आता तिजोरी वगैरे सगळी तिजोरी ते सगळी कपडे काढल्यावर तर सगळं साहित्य सगळं रिकाम केलं. तरी पण साहित्य बघा, भरपूर साहित्य आहे. एवढं एकट्याला तर होतच नाही ना न्यायचं. अजून ते गणपतीचं हे काढायचं आहे. इकडचं देवापासलं काहीच काढायचं नाही. अजून देव पण तसाच आहे. किती टेन्शन आहे मलाच माहीत. काय करायचं, देव पण एखाद्याला टेन्शन असं एवढं टेन्शन देत असतंय की सण न होण्यासारखं टेन्शन देत आहे. मला तर माझ्या रात्रीपासून लोक खूप दुखा लागले, काय करावं काही कळलं. आधार कोणाचा नसला म्हणजे असं असतंय, फोन कोणाला साथ देत नसते. लोक कशी जोपर्यंत आपण आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंतच लोक असतात. सगळ्यांचा चहा नाश्ता वगैरे झाला असणार आहे. मी तुम्हाला आता एक रूम साफसफाई करताना ते पण व्हिडिओ टाकलेला आहे. ते जास्त म्हणजे व्हायरल झालेलाच नाही. नंतर नानी तिकडे गेल्यानंतर पण व्हिडिओ टाकेन मी. तर आता आंघोळीला जाते. हे अशी आमची आजची म्हणजे दोन दिवसाची सकाळ अशी झाली. पाणी नाही, आंघोळ नाही, जेवण नाही. आता हे सगळं बांधून ठेवलं. जेवण कसं करायचं, केलंय थोडं जेवण, पण कसं केलंय बघा. ते गॅसवर काय दिसतंय का, गॅस कटा रिकामच आहे. हे बघा रिकामच आहे. थोडेफार एवढीच भांडी काढलेलीत. तेवढ्याच भांड्यात काय बनवायचं ते बनवले. ठीक आहे, बाय.